नमस्कार मंडळी, आज आपण आहोत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये। आज आपण आलेलो आहोत आनवले येथे। तर मंडळी, या ठिकाणी आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, पहिले आमदार, याबद्दलच्या काही ग्रामस्थांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? बाळासाहेब माळे। काय सांगाल, सध्या कोणाच्या बाजूने वातावरण आहे गावातलं? प्रशांत मालक दादा जोडीला म्हणलं तर 100% आमदार झाले म्हणून समजा। बरं, प्रशांत मालक तशी तशी ताकदच आहे मालकांची। काय सांगा, सध्या प्रशांत मालक आणि समाधान दादा एकत्र आहेत, मग ही निवडणूक कशी होईल वाटते? एक नंबर आमदार झालेच दादा, कारण का रांगेतला कार्यक्रम सकाळी बघितला, इतक्या लोकांचा प्रतिसाद आहे की बोलायचं काम नाही। कारण का ती दोन्ही व्यक्ती अशी आहेत या की लबाड बोलणारी माणसं नाहीत, ती पुढल्या पिढीचा विचार करते, ती पुढल्या येणाऱ्या पिढीला सुख मिळायसाठी ती सगळं वागवते, ती अशी काय लबाड बोलून दिवस काढत नाहीत। ती कसे आहेत, कामं कसे आहेत समाधान दादाजी या 3 वर्ष? एक नंबर काम आहेत। त्यांना वेळ कमी मिळला आहे, तसा आता 3.5 वर्ष वेळ मिळला आहे, आता पुढच्या 5 वर्ष ते अजून कामं विकास जास्त करणार। आता सध्या जर पाहिलं तर यांच्यासमोर 1-2 चांगले तगडे उमेदवार हे आहेत, परंतु या ठिकाणी कुठेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस याची मतं विभागतील असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, एवढा फारसा फरक पडत नाही, कारण का भाजप ही वडाया झाडासारखं झाड आहे, त्यामुळं लोकांना चांगलं कळतंय आपण बदामाया झाडाखाली जायचं का वडाया झाडाखाली जायचं। वृक्षामध्ये झाड एक नंबर कुठलं आहे? वडाचं झाड आहे, त्याला किती ऊन वारा पाऊस ती किती बी सहन करते। तसं दादा आणि मालक ही दोन्ही अशी झाडं आहेत, ती वडाया झाडासारखी माणसं आहेत, त्यामुळं ह्यांना ऊन वाऱ्याची काय काय कमतरता भागणार नाही, त्यामुळं 100% आवतळे आमदार होणार। लाडकी बहीण योजना ही एक चांगली योजना सध्या ठरते आहे, तर या योजनेचा महिलांच्या मतदानावर कसा परिणाम होईल असं वाटतं? महिला नटून आहेत, खुश आहेत महिला आहे बाबतीत, होय खुश आहेत। बरेचसे लोक म्हणतात की महिला करता पुरुष सांगेल तेच करतील, परंतु तो तसं कसं होईल वाटतं तुम्हाला? करता पुरुष सांगायला मुळात जे या घरात संस्कार आहेत त्याच्या घरात करत्या पुरुषाचा आणि बायकाचा काय संबंध येतच नाही। आता एखादा अल्प काय काय गोष्टी वगळता एखादी मालकीनं असं नसणार ना, पण तिची पण इच्छा आहे आपल्याला पुढच्या बारीनं 21 मिळतील, आता 15 मिळते तर पुन्हा बारीनं 21 मिळतील, ही सरकार आलं भाजपचं, त्यांना बी घरोघर कळलंय, त्यामुळं भाजप भाजपच आहे। नमस्कार। नमस्कार। काय नाव? अनिल लांबरस माळे। काय सांगाल, सध्या आपल्या मतदारसंघामध्ये कोणाच्या बाजूने हवाय? समाधान दादा अवतडे। काय सांगाल, समाधान दादांचे काय काम आहेत या 3 वर्षामध्ये? दादांची एवढी कामं गावात झाली आणि तालुक्यामध्ये सुद्धा भरपूर कामं दादांची झाली। प्रशांत मालकाच्या माध्यमातून निधी आला, दादांच्या माध्यम निधी आला, प्रत्येक गावोगाव निधी वाटप करून 1 नंबर काम दादांनी केलेलं आहे। काय शेतकऱ्यांच्या समस्या वगैरे आपल्या गावामध्ये? नाही, ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही तो शेतकरी कालवा करणारच आहे, पण असं कुठं वाटत नाही की शेतकरीची अब्ज झाली आहे। काय प्रत्येक शेतकरी एकदा एखादा शेतकरी ऊस लावला तर तो प्रत्येक शेतकरी ऊस लावत फिरतोय, एखादा ऊस लावला दुसऱ्यानं कांदा लावा दुसऱ्यानं डाळीनं लावा असा काही विषय नाही। मला दर गावतो ह्याला शेजारा दर गावला आहे म्हणून मला दर गावल ह्या याशाने माणसं एकच उत्पन्न घेतात, त्यावर शेतकरी अडचण भरपूर आहे। तुम्ही आता तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा निवडणुका पाहिलेल्या आहेत, बरेचसे आमदारही पाहिले असतील, तर तुम्हाला काय वाटतं या 3 वर्षातील कसं आहे काम आहे? दादांचं अतिशय चांगलं काम आहे, लोकांमध्ये बोलण्याचं चांगला दादांचा स्वभाव आहे, जनतेत उतरणारा माणूस आहे आणि सर्वसामान्य लोकांना घेऊन जाणारा आमदार आहे। ओके, मग एकूणच तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता आपल्या महाराष्ट्रात बसेल? माहिती सरकार बसेल। आणि इथं आपल्या मतदारसंघामध्ये समाजाचा अवतडे? हे तुमचं वैयक्तिक मत आहे का पूर्ण गावातील लोकांचं असं? म्हणजे नाही, माझं वैयक्तिक मत राहणारच, परंतु गावातला जी कल बघता आजची सभा राजनीत झालेली या सभेच्या माध्यमात आणि प्रशांत मालकांनी आम्हाला सत्य साकी दिलेली आहे की समाजाचं मनपूर्वक काम करायचं, कारण मालकांनी माझ्या अनुल गावामध्ये रंधवे वस्ती ते घोडके वस्ती पोच रस्ता ट्रस्टी करणे, भंडारे वस्ती ते ट्रॅट करणे, रंधवे वस्ती सिमेंट रस्ता करणे हा निधी मालकाच्या माध्यमातून दिलेला गावात, त्यानंतर प्रशांत मालकाच्या निधीतनं स्मशानभूमी ट्रस्टीचं भंडारे वस्ती ते
रणदेवस्ती आरोग्य उप आपल्या गावामध्ये सरकारी दवाखाना चालू केला. दवाखान्या माध्यमातून त्याचंही काम झालेलं आहे पूर्ण. तिथं दोन नर्स आहेत, स्टाफ चांगला आहे, चांगली कामं झाली, चांगली काम, भरपूर चांगली कामं झाली आहेत. नमस्कार, प्रकाश महादेव भोसले. कसं आहे आपल्या गावामध्ये? भाजपच्या बाजूने समाधान दादा अवतडे. विद्यमान आमदारांची कामं वगैरे कशी आहेत? आहेत, झालीत की भरपूर झालीत. कोणकोणती कामं? सभा मंडप झालेत चार, तीन चार रस्त्याची कामं झालीत, नवीन डीपी दिलीत. शेतकऱ्यांसाठी काय? आता वीज बिल माफी केले, लाडक्या बहिणीचे 7,500 रुपये आलेत, अजून पुढे येणार आहेत भाजप आले तर. बरेचसे लोक किंवा विरोधक असे म्हणतात की बीजेपी ही शेतकरी विरोधी आहे, तुम्हाला काय वाटतं? शेतकरी विरोधी नाही, शेतकऱ्यांसाठी चांगले आहे बीजेपी. लाईट बिल वगैरे? लाईट बिल माफीच केलेले आहे, आतापर्यंत पूर्ण लाईट बिल माफ केलेलं आहे त्यांनी. महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये लाईट वगैरे कट केली जात होती, सरकारच्या काळामध्ये वगैरे काय झालं? महाविकास आघाडीच्या काळात डीपी सोडवली होती, अक्षरशः पियाला पाणी नव्हतं. महाविकास आघाडीच्या काळातले अवस्था शेतकऱ्यांची वाईट झालेली होती. महायुती सरकार आल्यापासून एक दिवस सुद्धा लाईट जात नाही, 12 तास लाईट मिळते शेतकऱ्याला. जे काय लोक उपयोगी जे काय युतीने योजना आणले त्यामध्ये पीएम किसान असेल किंवा लाडकी बहीण असेल, एसटीचं असेल, वृद्धापकाळाच्या जे काही योजना आहेत त्याचा फायदा होतोय का सध्या? हो, होतोय ना. श्रावण बाळ योजनेच्या अगोदर 1,000 रुपये मिळत होते, माहिती सरकार आल्यापासून आता 1,500 रुपये मिळायला लागलेत. आणि पीएम किसानचे पैसे मिळतात, परत मुख्यमंत्रीचे पैसे मिळतात 1,500 रुपये. सगळ्या योजना व्यवस्थित चालू आहेत. ठीक आहे, यामुळे सध्या लोकांना जे काही गरीब आहेत त्यांना ऐन सणाच्या काळामध्ये वगैरे पैशाची चणचण असताना सुद्धा या योजनेचे पैसे आल्यामुळे कदाचित त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचे सण साजरे करता येतात असे. हो, 7,500 रुपये दिवाळीला मिळाले लाडक्या बहिणीचे आणि आनंदाचा शिधा मिळालेला आहे. माहितीच्या काळात रेशन आता मोफत मिळते. 2019 मोदीने सांगितले रेशन मोफत मिळणार आहे म्हणून. प्रत्येकाला 5 किलो धान्य मिळते मोफत. आणखी हर घर नळ योजना चालू झाली आहे, प्रत्येकाच्या घरात शुद्ध पाणी मिळते. महाराष्ट्रात सरकारी महायुतीचंच येणार. आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात समाधान दादा अवतडे हे बहुमतात निवडून येणार आहेत. परिचारकाची साथ 100% आहे. मी परिचारकचाच कार्य करत आहे. परिचारकाचा आदेश म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे. परिचारकाने एकदा सांगितलं की आम्ही परत थांबत नसतो. नमस्कार, काय नाव आपलं? शिवाजी शेंडे, अनवली. आपल्या मतदारसंघामध्ये समाधान दादा अवतडे. काय कामं वगैरे त्यांची? कामं भरपूर झालेत, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त कामं झालीत. म्हणजे कसं त्यांना कमी कालावधीमध्ये कोरोनाचा काळ आला, त्याच्यात त्या अडचणी आल्या, पुन्हा आता राहिलेल्या कालावधीत त्यांचे कामं भरपूर झालीत. रस्त्याचे असू द्या, सभा मंडप असू द्या, कुठले शाळेचे कामं असू द्या, कुठले काम मागितले त्यांनी असं नाहीच म्हणले नाहीत. ते कुठले प्रत्येक कामाला त्यांनी दुजोरा दिला आणि पाठपुरावा करून त्यांनी कामं टायमिंगच्या आधी केलीत. काही काही कामं तर असे कामं तसं एक नंबर आहे दादांचं. पाकिस्तानचं अगोदर कसं होतं, ह्याच्या अगोदर कामं मागून मागून हेल्पट घालून माणसं बेजार व्हायचे, पण कामं होत नव्हती अगोदरच्या काळात. लोकं कसं म्हणतात ते कुठंतरी एखादं काम केलं तर बाबा आमची कामं लय झाली असं वाटते माणसानं पहिलं, पण दादांची कामं सध्या एक नंबर झाली. नाही कामं झालीत की काय सगळ्यांना माहिती आहे की कोणी बी बघाय घेऊन कामं झाल्याशिवाय कोण म्हणेल का झाली ती? बरं बोर्ड लावायचं असं बेगर कामाचं बोर्ड कोण लावू देईल का? तसं कसं लावायचं? हां, हो झालेत, 100% कामं झालेत. आणि राहिली ते काय थोडेफार ती पण आता होतील. असं गावात काय समस्या? आता मग किरकोळ अरकोळ राहणार थोडेफार, काय रस्त्याचे कुठल्या एखाद्या दुरावस्था असणार, कोणाचे काय तर मागणी नवीन असणारच, कामं काय चालूच राहणार आहेत. पहिले तर
काय अडचण नाही. समाधानदार 100% निवडून येते, 10 ते 20 हजार मतं निवडून येते. नाही 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 होत नाही होत नाही, त्यांचे झाले उलट. बालकेंची जी मतं आहेत, हां, ते सावंत काय घेतील असं वाटतंय? हो हो, बालकेंची मतं सावंत घेणार की, कारण राष्ट्रवादी विचारसरणी बऱ्याचशा म्हणजे पंढरपूर तालुक्यामध्ये आहे शरद पवारांची. हो आहे ना, ते सावंतला कितपत मतं पडतील वाटतं? सावंतला बालकेंची मतं बऱ्यापैकी पडणार बघा. थोडे जे काय शासनाच्या लोकोपयोगी काय योजना आहेत, त्या योजनांचा कसा फायदा होईल? आता बघा, लाडकी बहीण योजनेचा फायदा महिलांना झाला आहेच, पुन्हा अजून त्यांनी नवीन योजना जाहीर केल्या, ती बी पुन्हा सरकार आल्यानंतर पुन्हा अंमलात येणार. अजून बाकीच्या जे योजना आहेत ते चालूच राहणार आहे त्या, ते काय असं कोण काय उठवते वावड्या कोण बी काय उठवते, बंद होणार चालू होणार असं काय नसते. सगळं हाही जे जाहीर केलेलं आहे पहिलं जे चालू आहे ते चालूच राहणार आहे, असं काय बंद होणार नाही कुठली गोष्ट. भाजपचीच येणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दादासाहेब ईश्वर घोडके. काय सांगाल, आपल्या मतदारसंघामध्ये कोणाचे हवायचे जास्त? समाधान दादाचे आहे. समाधान दादाच का? मी जवळजवळ 20-25 वर्ष गावच्या राजकारणात सामील आहे. मी बालके गटाचा कट्टर कार्यकर्ता आणि भाडगळ कॅनलचं क्षेत्रातला मी एक शेतकरी लाभार्थी शेतकरी. दादा आमदार झाल्यापासून भाडगळच्या कॅनलचं दादांना फोन केला का पाणी गेलेलं पाणी येणार, आणि वीज बोर्डाचं असेल, DP चं काम असेल आणि रस्त्याची कामं असेल. थोड्या दिवसात दादांनी भरपूर काम केलं आहे. जवळजवळ 3-3.5 वर्ष कालावधी, त्यातला तरी 1 वर्ष कोरोनातच गेला. राहिलेल्या 2-2.5 वर्षात इतकी कामं केली की त्याच्यावरच मी एक सुशिक्षित आमदार म्हणून त्यांच्या पार्टीत प्रवेश केला. आज जवळजवळ 1.5-2 महिने झालं प्रवेश केला आहे, आणि काम बघून मी स्वतः प्रवेश केला आहे. ठीक आहे. सध्या महाराष्ट्राचा या निवडणुकीनंतर तुम्हाला कोणाची सत्ता आवडेल महाराष्ट्रात? महायुतीची सत्ता आवडेल. कसं आहे, महायुतीने या कार्यकाळामध्ये कसा विकास केलेला आहे? भरपूर परीने विकास केलेला आहे. सगळ्या योजना वगैरे सगळ्या अशा सगळ्याच बाबतीत विकास आहे त्यांचा. निवडणूक कशी होईल वाटते सध्या? कुठले इथली पंढरपूरची? पंढरपूरची एकतर्फे पंढरपूर मंगळवेढा ही समाधान दादा विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे ना. इथे विकास कामं बी आहेत आणि दोघांची शेत ताकद आहे ना. प्रशांत मालकाने ही पक्ष मोठा व्हावा म्हणून समाधान दादांना दोघं एक झालेत, आणि त्यामुळं विजय हा निश्चितच आहे. अजय राजू भंडारे. मतदारसंघामध्ये समाधान दादा आवतडे जे त्यांचं काम आज लहानापासून थोरापर्यंत त्यांच्या तोंडात एकच नाव आहे, समाधान दादा आवतडे. विकासाचे प्रसारक म्हणून त्यांच्याकडे आज 2 तालुक्यात पाहिले जातं. आता आज कुठला असा रस्ता नाही 2 मतदारसंघात विरोधकांना मुद्दाच नाही दुसरा. लाडकी बहीण योजना आणि रस्त्याचं हे झालं, रस्त्याचं ते झालं. खऱ्या अर्थानं त्यांचा जे आता आमदार येणार जे रस्ता आहे का ती समाधान दादानेच केलेला आहे, ती विसरून गेलेली आहे. त्यांच्याकडे मुद्दा नाही म्हणून लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना. ह्याच्या आधी लाडकी बहीण योजना का आणली नाही त्यांनी? त्यांनी का आणली नाही हे माझा मेन मुद्दा आहे. समाधान दादा निश्चितपणे विजय होणार ह्यात काही शंका नाही. ही लहान पिढीसुद्धा सध्या म्हणते समाधान दादा निवडून यावं. कारण का सांगू का, त्यांनासुद्धा एवढं कळलेलं आहे की समाधान दादांनी एवढी कामं केलेले, भरपूर कामं केलेले, सगळ्यांसाठी कामं केलेले, त्यासाठी सगळे म्हणते समाधान दादा उत्तडे निवडून यावं. हां, कारण कॅनेलचे रोडचे साईडचे सभामंडप सगळे बांधून दिलेले आहेत. आता माझं घरगुती सगळ्याची कामं झाली, माझं नुसती एक पाईप टाकायची. मी दादांना फोन केला, दादा म्हणले उद्या आज तासाभर पूर्वीला, दादा म्हणले उद्या एका तासात पाईप टाकून देते म्हणले. मग असा नेता कोणाला नाही पाहिजे सांगा बरं तुम्ही. म्हणून आम्हाला समाधान दादा निवडून यावं असं वाटतं, आणि येणार बी आणि गॅरंटी 100% येणारच. सध्या आपल्या गावामध्ये वातावरण कोणाच्या बाजून आहे? अवताडे. समाधान अवताडे. हा बर. काय योजना वगैरे काय कोणकोणती कामं झालीत गावामध्ये? कामं आता त्यांनी निधी फिधी भरपूर आणला ना गावाला. बर. तरी कोणकोणती कामं झालीत तुमच्या डोळ्यात? रस्त्याचे. बर. हरिजन वस्तीतले. शेतकऱ्यांच्या काय समस्या सोडवलेत का? लाईटची असेल, पाण्याची असेल किंवा इतर कोणत्या? हा सोडवलेत ना.
कसं आहे सरकार मग सध्याचं सरकार? चांगलं आहे, चांगलं आहे सरकार। शेतकऱ्यांसाठी त्यांची पीएम किसान योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, ते तुम्ही त्याचा लाभ घेताय का? हो घेतोय ना। एकूणच घरातील वातावरण कसं आहे? चांगलं आहे, चांगलं। कोण येईल निवडून मतदारसंघामध्ये? आवताडी येईल।